हॅलो फ्रेंड्स, व्हॉट्सअपचे व्हिडिओ कॉलिंगचा वापर आपण केला असेलच, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट्सअपच्या ग्रुप व्हिडिओ कॉलिंगविषयी माहिती घेणार आहोत आणि तो कसा करायचा हे सुद्धा बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, लॉकडाऊनच्या काळामध्ये एकमेकांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी व्हॉट्सअपकडून ही सुविधा लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सुविधेमधून कोणत्याही ग्रुपमध्ये आपण व्हिडिओ कॉल करू शकतो आणि या व्हिडिओ कॉलमध्ये जास्तीत जास्त 4 व्यक्ती सहभागी होऊ शकतात. या 4 लोकांमध्ये ज्या पण चर्चा होतील किंवा जे पण गोष्ट होईल त्या सर्व ग्रुपमधील इतर व्यक्ती ऐकू शकतील. तर हा व्हिडिओ कॉलिंग कसा करायचा हे आपण आता बघूया. व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून एका वेळेस 4 व्यक्तींसोबत व्हिडिओ कॉल करता येणार आहे. पण जर आपल्याला 4 व्यक्तींपेक्षा जास्त जणांसोबत व्हिडिओ कॉलिंगद्वारे बोलायचं असेल तर त्यासाठीसुद्धा आम्ही आधी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या शेवटला मिळेल, तिथून तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तर आता बघूया व्हॉट्सअप ग्रुप व्हिडिओ कॉलिंग कसा करता येईल. तर त्यासाठी आपल्याला ज्या ग्रुपमध्ये व्हिडिओ कॉलिंग करायचं असेल तो ग्रुप ओपन करून घ्या. ग्रुप ओपन केल्याच्यानंतर आपल्याला उजव्या कोपऱ्यात एक असं बटन दिसेल कॉलचं, याच्यावर टॅप करा. याच्यावर टॅप केल्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओ कॉलिंगमध्ये ज्या ज्या मेंबर्सला ज्या ज्या सभासदांना ग्रुपच्या ॲड करायचं असेल ते सिलेक्ट करा. तुम्ही स्वतः आणि त्याच्या व्यतिरिक्त 3 सभासद आपण जॉईन करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओ कॉल करायचा असल्यास या व्हिडिओ कॉलच्या बटनवर क्लिक करा आणि व्हॉईस कॉल करायचा असेल तर व्हॉईस कॉलच्या बटनवरसुद्धा क्लिक करून व्हॉईस कॉल करू शकता. तर अशा पद्धतीने व्हिडिओ कॉल किंवा व्हॉईस कॉल ग्रुपमध्ये आपण करू शकता. आपण केलेला व्हिडिओ कॉल आपण 4 व्यक्तींनाच दिसणार आहे आणि इतर व्यक्ती आपण ज्या पण काही चर्चा कराल, गप्पा कराल, ते इतर व्यक्तींना ऐकता येईल, त्यांना व्हिडिओ उपलब्ध नसेल. तर अशा पद्धतीने ग्रुपमध्ये सुद्धा व्हिडिओ कॉलिंग करता येऊ शकेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा आणि आमचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ इतरांसोबत सुद्धा शेअर करा.